मराठी वाचता व लिहिता येणाऱ्यांना 100% इंग्रजी वाचायला शिकवणारा हा उपक्रम अतिशय सुंदर असा हा उपक्रम आपण नक्की राबवा। 60 दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम असं हे या उपक्रमाचं नाव आहे। आजचा आपला उपक्रम दिवस 28वा, या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून पाहू शकता। इंग्रजीत 5 स्वर आहेत ए ई आय ओ यू। या 5 स्वरांपैकी जवळजवळ सर्वच शब्दामध्ये किमान 1 तरी स्वर आलेलाच असतो, त्याशिवाय शब्द तयार होऊ शकत नाहीत। आपण पाहू शकता आपले नाव, या स्वरांचे उच्चार आपणास माहीत असणे आवश्यक आहे। ए चा उच्चार ए आ ओ, ई चा उच्चार ए अ, आय चा उच्चार ई आय, ओ चा उच्चार ओ अ आणि यू चा उच्चार अ आणि यू। हे सर्व प्रत्येक शब्दामध्ये येत असतात स्वर, यावरून त्या शब्दांचे उच्चार ठरत असतात, आपण हे व्हिडिओमध्ये पाहू शकतो। मित्रांनो, मागील काही व्हिडिओपासून आपण ई चा उच्चार ए अशा पद्धतीने व्हिडिओ पाहत आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये 30 शब्द आहेत। बऱ्याच इंग्रजी शब्दांमध्ये कधी कधी ई चा उच्चार अ सायलेंटली होत असतो। प्रत्यक्ष शब्द पाहूयात, ग्रेट, सेल्फ, डेप्थ, हेवी, सेल, फ्लेश, लेमन, स्लेप्ट, फ्रेश, मेडल, स्मेल, श्रेड, मेलन, स्मेल्ट, स्पेंड, मेरी, स्वेप्ट, स्पेंट, मेटल, ब्लेंड, स्वेल, नेवर, क्लेफ्ट, ट्रेंड, पेटल, क्रेस्ट, क्लेवर, प्रेस, डेल्व, डिफेंड। हे सर्व शब्द फळ्यावरती लिहून एका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यायचे आहेत। आपण हे वहीवर सुद्धा घेऊ शकतो। काही वेगळे स्वर, कधी कधी शब्दामध्ये डी जी चा उच्चार ज होतो आणि टी एच चा उच्चार द होतो। शब्दांचे गट, यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे आणि प्रत्येक गटाखाली रेष ओढावे, अधोरेखांकित करावे। उदाहरणार्थ डिफेंड, डी ई एफ ई एन डी, या शब्दात डी ई चा एक गट, एफ ई चा दुसरा आणि एन डी चा तिसरा गट तयार होतो। हा खूप महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, गट तयार करणे, शब्दांची फोड करणे। यानंतर गटाचे उच्चार, डी ई एफ ई एन डी, या शब्दामध्ये डी ई चा डी, एफ ई चा फे व एन डी चा न ड, म्हणजे डिफेंड अशा पद्धतीने उच्चार होतो। जोडाक्षरयुक्त शब्द, यामध्ये बी एल ई एन डी, या शब्दात बी एल ई चा उच्चार ब्ले व एन डी चा उच्चार न ला ड जोडून, म्हणजेच ब्लेंड अशा पद्धतीने होतो। मराठी उच्चार, वरील प्रत्येक शब्दांचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे। विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात। उदाहरणार्थ टी आर ई एन डी, ट्रेंड, अशा पद्धतीने मुलांना शब्दांचा सराव उच्चार करण्यास लावणे, गट पाडणे असं शिकवणे महत्त्वाचे आहे। आणि आजच्या आपल्या या 28व्या व्हिडिओचा स्वाध्याय, वरील प्रत्येक शब्द 5 वेळा लिहा आणि प्रत्येक शब्दांचे उच्चार मराठीत सुद्धा लिहा, पी आर ई डब्ल्यू एस, प्रेस। मुलांनो, अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, विविध शैक्षणिक उपक्रम पोहोचण्यासाठी आपण जर नवीन असाल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। या सर्व उपक्रमाची पुस्तिका आपणास हवी असेल तर या नंबरवरती संपर्क साधू शकता। परत एकदा मी आपणास विनंती करतो की आप अशा प्रकारे सबस्क्राईब करा, अगदी मोफत असते, याला कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही। जरी केले त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद।